नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या माझे तीन गुरु या पाठातील डॉक्टर आंबेडकरांची जी दैवत आहे विद्या, स्वाभिमान आणि शील, या दैवतापैकी आपण दोन दैवताविषयीची माहिती आपण पाहिली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानाविषयी सांगताना म्हणतात की मी कधी कोणाजवळ याचना केलेली नाही, मी स्वतःसाठी कोणाजवळ चिठ्ठी लिहिलेली नाही, मी जे काही केलं ते समाजासाठी केलेलं आहे. परांजपे यांच्या मदतीने मला एका कॉलेजमध्ये तास घेण्याची संधी आली. त्यांनी सांगितलं की मला 15 पिरियड घ्यावे लागतील, परंतु मी सांगितले की फक्त 4 पिरियड घेणार. म्हणजे अशा प्रकारे स्वतःचा वेळ डॉक्टर आंबेडकरांनी समाजासाठी दिला. त्यांना एक्झिक्युटिव्ह कौन्सिलर व्हावं असं वाटत होतं, परंतु त्यांनी कधीही त्यासाठी मागणी केली नाही. इंग्रजाच्या काळामध्ये आणि काँग्रेसच्या काळामध्ये त्यांना एक्झिक्युटिव्ह कौन्सिलर म्हणून पद मिळालं, परंतु काँग्रेसची न पटल्यामुळे नंतर ते पद त्यांनी सोडून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी काहीतरी आहे, माझ्यामध्ये काहीतरी स्वत्व आहे, असा प्रत्येकाचा बाणा असला पाहिजे. स्वतःमध्ये दीनता असू नये, लाचारी असू नये, कोणासमोर आपली मान तुकवू नये, मान झुकवू नये, तर स्वाभिमानाने जगलं पाहिजे असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. आता आपण डॉक्टर आंबेडकरांचे जे तिसरे दैवत आहे शील, तर मनुष्य शिकलेला असेल, त्याच्याकडे भरपूर पैसा असेल, परंतु शीलवान नसेल तर त्याला काही अर्थ नाही. शिकलेला आहे परंतु शीलवान नसेल तर तो मनुष्य म्हणून राहत नाही, तर त्याच्यामध्ये जनावर सुद्धा संचारू शकतो. आणि असा अनुभव आपल्याला अनेकदा येतो. म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात की शिक्षणासोबतच शिलाची सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण असून जर माणूस शिलवान नसेल तर तो व्यभिचारी बनू शकतो, भ्रष्टाचारी बनू शकतो. म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात की प्रत्येकानं आपलं शील सांभाळलं पाहिजे, स्वतःला सांभाळलं पाहिजे. आणि माझं तिसरं दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धी करता पाप केलं असं मला आठवत नाही. याबद्दल मला मोठा अभिमान वाटतो. मी विलायतेला अनेक वेळा गेलो पण अजून दारू प्यालो नाही, विडी प्यालो नाही, मला कसलं व्यसन नाही. पुस्तक आणि कपडा या गोष्टी अधिक प्रिय आहेत. शील संवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे हे मला सांगायला फार अभिमान वाटतो. अशा प्रकारे माझे तीन गुरु आणि तीन उपास्य दैवत आहेत, याचा मी बनलेला आहे, या पदाला मी पोहोचलो हे यांच्याच शक्तीमुळे होय. मी केवळ कारण आहे, त्याचा मी बनलेला एक पुतळा आहे, तेव्हा याचं अनुकरण करा. तुम्ही माझा समारंभ केला तो त्याकरिता केला नसून या तीन दैवतांचा आदर्श म्हणून त्याचा कृतार्थ होण्याकरता केला असं म्हणून मी ही थैली स्वीकारित आहे. तर डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या वयाला 60 वर्ष पूर्ण झालेली होती म्हणून हिरक महोत्सव घेण्यात आला. त्या हिरक महोत्सवामध्ये भाषण करताना डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःच्या बालपणातील काही घटना सांगितल्या. त्याचप्रमाणे आपले तीन गुरुविषयी माहिती सांगितली आणि आपल्या तीन उपास्य दैवताविषयी माहिती सांगितली. तर डॉक्टर आंबेडकर म्हणतात की प्रत्येक माणसाला शीलवान असलं पाहिजे. म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात मी कधी कोणाशी दगाबाजी केली नाही, फसवणूक केली नाही, आणि आत्मशुद्धीसाठी म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी मी कधीही कुणाचा घात केला नाही, दारू प्यालो नाही किंवा विडी ओढली नाही. तर मला व्यसन फक्त होतं ते पुस्तक आणि कपडे. म्हणजे
अनेक लोकांना अनेक प्रकारची व्यसन असतात. कोणी दारू पितो, कोणी बिडी फुकतो, कोणी गंजीपा खेळतो, कोणी सोंगट्या खेळतो, म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे व्यसन असतात. परंतु मला मात्र कपडे आणि पुस्तक या दोनच गोष्टी आवडतात. आणि आज मी जो काही बनलो आहे, म्हणजे मी आज ज्या पदाला पोहोचलेलो आहे, त्या पदाला पोहोचण्यासाठी कारण कोण आहे तर माझे तीन गुरु आणि मी, माझे तीन उपास्य दैवत आहे. या तीन गुरु आणि तीन उपास्य दैवतामुळेच बनलेलो आहे मी, बनलेलो आहे. म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात की आज माझ्यामध्ये जी शक्ती आहे, जो स्वाभिमान आहे, तो केवळ माझ्या या तीन गुरुमुळे आहे. आणि मी आज जे घडलो आहे ते या तीन उपास्य दैवतामुळे आहे. आणि म्हणून तो माझा जो तुम्ही सत्कार केलेला आहे, तो या तीन गुरूंचा सत्कार आहे, या तीन उपास्य दैवतांचा सत्कार आहे. आणि त्यांचा सत्कार म्हणूनच मी तुम्ही दिलेली ही पैशांची थैली आहे ती स्वीकारत आहे. म्हणजे डॉक्टर आंबेडकर म्हणतात की आज माझा जो सत्कार झाला, तर तो सत्कार या महापुरुषांनी सांगितलेल्या विचारांचा सत्कार आहे. मी अवलंबलेला तीन उपास्य दैवतांचा सत्कार आहे आणि त्यांच्यामुळेच मी घडलो. आणि मी मात्र केवळ निमित्त मात्र आहे. मला तीन गुरु लाभले नसते आणि तीन उपास्य दैवतांचा मी स्वीकार केला नसता, तर कदाचित मी या पदाला पोहोचलो असतो. तर अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकर म्हणतात की आज माझा जो आदर्श म्हणून तुम्ही सत्कार केला, तर तो केवळ या तीन उपास्य दैवतांचा सत्कार आहे, तीन गुरूंचा सत्कार आहे. आणि म्हणून मी तुम्ही दिलेली थैली स्वीकारत आहे, असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. 1919 सालापासून, म्हणजेच गांधीजींनी पाय टाकला तेव्हापासून मी राजकारणात आहे, तरीही त्याचं माझं जुडलं नाही. अनेक प्रकारच्या खटापटी आम्ही केल्या. महाडचा पाण्याचा सत्याग्रह, नाशिकच्या मंदिराचा सत्याग्रह, नाना प्रकारचे सत्याग्रह केलेत, परंतु कोणी सहानुभूती दाखवली नाही. वर्तमानपत्रातून आमची व्यंगचित्र येत, बातमीदार येत नसत. मी बहिष्कृत भारताचा संपादक होतो. 1919 ते 1942 पर्यंत मी संपादक होतो. एकदा केसरीला जाहिरात पाठवली, त्याचबरोबर जाहिरातीचे बिल रुपये 3 मनी ऑर्डरही केली, पण परत आली, कारण जागा नाही म्हणून. टाइम्स ऑफ इंडियाला टेलिफोन केला, त्यांना वाटते कुठलीही भिकारणी त्रास द्यायला लागली, त्याचेही उत्तर नाही. आणि आता सारखे पाठीमागे लागतात की रिपोर्ट द्या म्हणून. ही अशी परिस्थिती, इतक्या थराला आमची चळवळ गेली. मी खरोखरच महार लोकांचा अतिशय ऋणी आहे. महार लोकांच्या बळावरच मी हे करू शकलो. हा माझा 30 अनुभव आहे. महार रणशूर आहेत, लढू शकतात, त्याग करू शकतात, इतर कोणतीही जात हे करू शकत नाही. तेव्हा माझ्या दृष्टीने त्यांचे माझ्यावर अनेक उपकार झाले आहेत. मी ते जातीवाचक, मी येथे जातीवाचक उच्चार करतो याबद्दल कोणी आरोप करील, पण मी या जातीत जन्मलो याबद्दल मला मोठा स्वाभिमान आहे. या स्थितीला अस्पृश्य समाजाला त्याचे बरेचसे श्रेय तुम्हा पुरुषांना आहे, त्या स्त्रियांचाही मोठा भाग आहे. 30 स्त्रिया फार वेडगड आणि गलिच्छ राहत. मला त्या वेळी स्त्रिया बामन आहे असं म्हणत, आम्हाला नाही बामन व्हायचं असं त्या म्हणत. आजची तशी स्थिती नाही, परंतु अजून आपण शिखरावर पोहोचलो नाही, मध्यावर आलो आहोत, कठडा चढत आहोत. कधी पाय घसरेल सांगता येत नाही. अजून संकट स्थिती मानली पाहिजे. मी पुढारी का तो पुढारी हे भांडण आता मिटले पाहिजे. सार्वजनिक कार्याला मदत करा. हजारो प्रकारच्या संस्था दान धर्म करून जातीचा उद्धार करतात. कोकणस्थ ब्राह्मण, देशस्थ ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण, प्रभू इत्यादी ब्राह्मणांच्या संस्था आहेत. त्यांनी आपल्या जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याला पाठवले आहे, मोठ्या उद्याच्या जागा मिळवून दिल्या आहेत. त्या गोष्टी ध्यानात घेऊन महिन्याला 1 द्यायचं ठरविलं तर वर्षाकाठीत कितीतरी कार्य होईल. माझी आता म्हटली तर 8-10 राहिली आहेत. बाबासाहेब आहेत म्हणून आम्ही काहीच करायचं नाही असं म्हणून भागणार नाही. मी आता राजकारणापासून अलिप्त होणार आहे.
तुमचं जीवन तुम्हीच उज्ज्वल करायचं आहे. त्याग, चिकाटी, निस्वार्थीपणा, बल एकवटून कार्य करा. मला माझ्या हयातीत तुम्ही आपलं काय करायचं ते पाहू द्या. मेल्यावर तुम्ही भलं केलं की वाईट केलं हे मला कळणार कसं, हे माझं तुम्हाला निक्षून सांगणं आहे. तर डॉक्टर आंबेडकर सांगतात की 1919 पासून तर 1956 पर्यंत मी अनेक कार्य केलेले आहे. तर राजकारणात मी 1919 पासून सुरुवात केली. तर त्यावेळेस गांधीजी पण राजकारणात होते. महाडचा सत्याग्रह असेल, त्याचप्रमाणे काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, असे सत्याग्रह केल्या, खटापटी केल्या, परंतु गांधीजीचं आणि माझं कधीही पटलं नाही असं डॉक्टर आंबेडकर सांगतात. 1919 ते 1942 पर्यंत मी बहिष्कृत भारताचा संपादक होतो. त्यावेळेस मी केसरीसाठी जाहिरात पाठवली आणि त्यासाठी लागणारे 3 रुपये सुद्धा पाठवले, परंतु ती जाहिरात तिथे प्रसिद्ध झाली नाही. त्याचप्रमाणे टाइम्स ऑफ इंडियाला सुद्धा मी फोन केला, पण त्यांनी सुद्धा फोनला म्हणजे रिप्लाय दिला नाही. म्हणजे अशा प्रकारे मी दुसऱ्या पेपरमध्ये माझे विचार किंवा माझ्या जाहिराती देण्याचा प्रयत्न केला, परंतु जातीवादामुळे केसरीने किंवा टाइम्स ऑफ इंडियाने माझ्या जाहिराती छापल्या नाहीत किंवा माझे जे विचार आहेत ते सुद्धा प्रकाशित केले नाही. आणि आता मात्र सतत फोन करून सांगतात की आम्हाला लेख द्या. तर अशा प्रकारे माझी वाटचाल झालेली आहे असं डॉक्टर आंबेडकर सांगतात. आणि मी खरोखरच तुमचा ऋणी आहे, कारण माझी चळवळ जी यशस्वी झाली ती महार जातीच्या लोकांनी सहकार्य केल्यामुळे झालेली आहे. म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात की मी महार जातीत जन्माला आलो त्याचा मला स्वाभिमान आहे, कारण महार रणशूर आहे, त्याग करू शकतात, जिद्दी आहे, चिकाटी आहे, चिकाटीनं ते वागतात. म्हणजे अशा प्रकारे महार जात ही लढाऊ आहे आणि लढाऊ असल्यामुळे ती कुठली चळवळ यशस्वीपणे करून दाखविण्यासाठी प्रयत्न करत असते. आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच मी यशस्वी झालेलो आहे. अनेक स्त्रियांनी आणि अनेक पुरुषांनी मदत मला केलेली आहे. पुरुषांचा जेवढा वाटा आहे तेवढाच माझ्या चळवळी यशस्वी होण्यामध्ये स्त्रियांचा सुद्धा वाटा आहे. आधीच्या काळातील स्त्रिया वेडगडपणे राहत होत्या, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. त्या काळात स्त्रिया म्हणायच्या की आम्हाला नाही बा ब्राह्मण व्हायचं, म्हणजे चांगलं टापटीप राहणे, सुव्यवस्थित राहणे, चांगले कपडे घालणे म्हणजे ब्राह्मणाचं लक्षण आहे, ब्राह्मण होणे आहे, असा जो गैरसमज होता तो डॉक्टर आंबेडकरांनी लोकांच्या मनामधून काढून टाकला. तुमचे फाटके कपडे असले तरी चालेल, परंतु ते स्वच्छ असले पाहिजे, निर्मळ असले पाहिजे असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. आणि अजून आपली जी चळवळ आहे ती शिखरापर्यंत पोहोचलेली आहे आणि आणखी आपल्याला पल्ला गाठायचा आहे. म्हणून आपली चळवळ पुढे नेण्यासाठी आपसाआपसात भांडणं नकोत. मी पुढारी, तो पुढारी, अशा प्रकारची भांडणं नकोत, कारण पुढाऱ्याच्या भांडणांमुळे चळवळ ही मागे जात असते. कारण सार्वजनिक कार्यामध्ये एकमेकाला मदत केली पाहिजे आणि मदत केली तरच सार्वजनिक चळवळ ही यशस्वी होते. म्हणून त्यासाठी डॉक्टर आंबेडकर उदाहरण देतात की ब्राह्मणांच्या अनेक संस्था आहेत, कोकणस्थ ब्राह्मण असतील, कायस्थ ब्राह्मण असतील, सारस्वत ब्राह्मण असतील, हे संघटितपणे आपल्या जातीतील मुलांना परदेशामध्ये म्हणजे विलायतेला पाठवतात आणि त्यांना मोठमोठ्या हुद्द्याच्या नोकऱ्या मिळवून देतात. तशाच प्रकारे तुम्ही जर मनापासून ठरवलं तर 1 रुपया म्हणजे चळवळीसाठी देऊन, 1 रुपया कोणाच्या शिक्षणासाठी देऊन तुम्ही त्या व्यक्तींना मदत करू शकता. म्हणून तुम्ही जे काही करणार आहात ते माझ्या डोळ्यासमोर तुम्ही केलं पाहिजे. माझी जी चळवळ आहे मी जिवंत असतानाच तुम्ही समोर नेली पाहिजे. मी मेल्यावर तुम्ही काय केलं ते मला कळणार नाही. म्हणून आणि डॉक्टर आंबेडकर सांगतात की माझी फक्त आता
8-10 वर्ष उरलेली आहेत, या 8-10 वर्षात माझी चळवळ तुम्ही पुढे न्याल आणि माझ्या डोळ्यासमोर जे काही घडलं ते मला पाहायचं आहे, माझ्या नंतर तुम्ही काय करणार आहात हे मला काही कळणार नाही, म्हणून मी जिवंत असेपर्यंत ही चळवळ तुम्ही पुढे नेली पाहिजे. आणि ते विश्वास व्यक्त करतात की महाराजात ही जिद्दी आहे, लढाऊ आहे, पराक्रमी आहे, या पराक्रमी लोकांमुळेच माझी चळवळ यशस्वी झालेली आहे आणि या जातीत जन्मल्याचा मला अभिमान आहे आणि म्हणून या जातीतील लोक माझी चळवळ यशस्वी करतील असं डॉक्टर आंबेडकर विश्वास टाकतात. अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकरांनी माझे 3 गुरु या पाठामध्ये आपली स्वतःची जडणघडण, त्यांनी मानलेले 3 गुरु आणि त्यांची 3 उपास्य दैवत यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेतली. धन्यवाद.